नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुणेसह राज्यात या भागामध्ये 48 तासात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून अलर्ट जारी आहे. तर बघा मित्रांनो, तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. सध्याची स्थिती पाहता राज्यात या भागामध्ये 48 तासात पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर व्हिडिओ चालू करूया. परिसरात गेल्या 5 दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलच्या वातावरणामुळे हवामान विभागाने पुढील 2 दिवस शहरात परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरं तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली होती, पण 12 नोव्हेंबरपासून थंडी पुन्हा गायब झाली. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुणेकरांनी आणि खास करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात देखील आले आहे. हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात दक्षिण पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढत होत आहे. त्यामुळे पुढील 48 तासात याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यानंतर म्हणजे 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने सरकेल. तर बघा मित्रांनो, 48 तासामध्ये पुन्हा पाऊस होणार आहे आणि तोही तीव्र कमी दाबाचा पट्टा होणार आहे तयार. त्यामुळे पुढील 48 तासात याचं पावसाची शक्यता होऊ शकते. 21 नोव्हेंबरच्या सुमारात हा पट्टा ओमानच्या दिशेने सरकेल अशी हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे. याचबरोबरच बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. थंडीचा कडाका कमी झाले, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या शहरामध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागतो. दरम्यान पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे या शहरामध्ये थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला आपल्याला मिळत आहे. पुढील 2 ते 3 दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण राहणार कायम आहे. तर या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहे. तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देखील देण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवा अशा सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. तर राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे, तर दुसरीकडे दिवाळीचा उत्साह आहे. अशात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीमध्ये जागोजागी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे विजेचे खांब आणि कुठल्याही लोखंडाला स्पर्श करताना सावधानी बाळगावी व पावसाच्या परिस्थिती यामुळे नुकसान होऊ शकतं, जीवालाही धोका असू शकतो असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तर मित्रांनो, योग्य खबरदारी घेण्याची सूचनाही आपल्याला हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर बघा, या राज्यामध्ये 48 तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असा अलर्ट जारी केला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.